गुड आफ्टरनून एवरीवन नमस्कार कसे आहेत सर्वजण व्हेरी गुड आफ्टरनून चला सर्वांनी जॉईन व्हा पटापट उद्या असणाऱ्या तांत्रिक पूर्वपरीक्षेसाठी अगदी महत्त्वाच्या अशा टॉप सेवेंटी फाय चालू घडामोडी आपण या यूट्यूब सेशन्समध्ये बघत आहे काल रात्री आठ वाजता एक लेक्चर झालं त्यानंतर आज साडेतीन वाजता एक लेक्चर आहे आणि तसंच आज रात्री आठ वाजता पण तांत्रिक पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाच्या टॉप सेवंटी फाय चालू घडामोडीचं तिसरं लेक्चर असणार आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्लासमध्ये अनअकॅडमी हा देशातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर माझे फ्री लेक्चर्स त्याचबरोबर पेड लेक्चर्सही असतात दररोज माझा क्लास असतो प्लस क्लास प्लस क्लास म्हणजे पेड क्लास की ज्यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला या क्लासचा ॲक्सेस मिळतो प्लस जे काही फीचर्स आहेत जे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर मिळतात हे फार महत्त्वाचे आहेत जसं की तुम्हाला घरी बसल्या लाईव्ह शिकता येतं खर्च तुमचा प्रचंड वाचतो प्रत्येक कोर्स जो आहे एखादा क्लास किती वेळा तुम्ही बघू शकताय तसंच टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मिळतात संपूर्ण अभ्यासक्रमाचा कवरेज होतं परीक्षेची परिपूर्ण तयारी लाईव्ह टेस्ट सिरीज स्टडी मटेरियल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळतं तर टोटल मार्गदर्शन तुम्हाला हवं ज हवं असेल तर प्लसला सबस्क्राईब करा आणि प्लसवर मी नवीन एक बॅच सुरू करतोय दोन मे दोन हजार बावीसपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षा ध्यानात घेऊन आणि तसंच ऑक्टोबरमधली संयुक्त पूर्वपरीक्षा ध्यानात घेऊन हा कोर्स मी रचलेला आहे नवीन थ्री सिक्स्टी फाय न्यू थ्री सिक्स्टी फाय ज्यामध्ये जानेवारी दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस दरम्यानचं करंट अफेअर्स मी कवर करणार आहे दररोज सकाळी साडे अकरा वाजता एक किंवा दीड तासाचा हे लेक्चर असेल मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये हा कोर्स कव्हर होईल तर यासाठी तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि यासाठी तुम्ही श्री लाईव्ह हा कोड वापरून प्लसच्या सबस्क्रिप्शनवर दहा टक्के डिस्काउंट मिळू शकताय आता ऑफर एक आहे की हे जे काही एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने चोवीस महिने तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन घेऊ शकताय तुम्हाला जेवढा ड्युरेशन पाहिजे श्री लाइव हा कोड वापरा कारण का जर तुम्ही आज आणि उद्या सबस्क्रिप्शन घेतलं तर वीस टक्के डिस्काउंट तुम्हाला श्री लाइव कोडनं मिळून जाईल तर श्री लाइव हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट प्लसवर मिळेल त्याचप्रमाणे अनअकॅडमीवर प्लसवर बरेच सारे फीचर्स आहेत जसं की आस्कमिया डाऊट फीचर आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही क्रॉप करून तो अनअकॅडमीवर अपलोड करू शकता त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला अनअकॅडमी पुरवतं तसंच जर बघितलं तर नवीन बॅचेस आहेत रणांगण नावाची कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॅच सत्तावीस तारखेपासून सुरू झालेली आहे याचाही तुम्ही लाभ घेऊ शकताय आहे तर या सर्व दोन हजार बावीसमधल्या परीक्षांसाठी स्टॉप तुम्हाला कोर्स पाहिजे असतील सोल्युशन्स पाहिजे असतील तर अन अकॅडमीच्या ॲपला सबस्क्राईब करा श्री लाईव्ह हा कोड वापरून तुम्ही ते करू शकताय ठीक आहे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ डिपार्टमेंटल पी एस आय ग्रुप सी सर्व ठिकाणी तुम्हाला सर्व पोस्टसाठी अनअॅकॅडमीवर सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत अन अकॅडमीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या घर बसल्या पैसे वाचून आणि वेळेचा सदुपयोग करा सर्वांनी की या ॲपच्या माध्यमातून जरी तुम्हाला पेड शक्य नसलं तरी बरेच सारे फ्री लेक्चर्स असतात अन अकॅडमीवर तर तुम्हाला पैशाची अडचण कधीच येणार नाही फ्री लेक्चर जे आहेत ते करूनही भरपूर सारे नॉलेज तुम्हाला या एक्झामसाठी मिळून जाईल ओके चलो लेट्स स्टार्ट काही महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आहेत ज्या पर्यावरणाशी निगडीत आहे टेक्निकलमध्ये पूर्वपरीक्षेसाठी पर्यावरण हा जो टॉपिक आहे हा काय बरं सेपरेट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं पर्यावरणावर एक तर बेसिक्सवर पण प्रश्न येतील त्याचप्रमाणे करंट अफेअर्स बेस पण प्रश्न येतील आणि पर्यावरणामधला पारंपरिक आणि ॲज वेल एज जर बघितलं तर अगदी महत्त्वाचा असा रिपोर्ट आहे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट याला भारत वन सर्वेक्षण अहवाल म्हणतात दर दोन वर्षांनी हा पब्लिश करण्यात येतो कोण पब्लिश करतं बरं तर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट हा रिपोर्ट फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया या <coughs> संस्थेतर्फे तयार करण्यात येतो तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री बदल मंत्रालयाद्वारे हा पब्लिश करण्यात येतो दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार एकवीसचा हा रिपोर्ट जानेवारी दोन हजार बावीसमध्ये पब्लिश करण्यात आलेला आहे आणि आत्तापर्यंतचा हा जर बघितला तर सतरावा आय एस एफ आर रिपोर्ट आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सर्वात पहिल्यांदा आय एस एफ आर रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता आणि दर दोन वर्षांनी हा पब्लिश करण्यात येतो तर हे आपल्याला बेसिक्स माहीत पाहिजेत आता भारतामध्ये वनांची स्थिती कशी आहे हा रिपोर्ट दाखवतो काही आकडेवारी तुम्हाला माहीत पाहिजे याच्यावर प्रश्न येऊ शकतो जसं की भारतामध्ये फॉरेस्ट कवर किती आहे आणि ट्री कवर किती आहे ठीक आहे तर फॉरेस्ट कवर एकवीस पॉईंट एक्काहत्तर टक्के जे काही आपलं भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्या वनाच्छादित क्षेत्र आहे एकवीस पॉईंट एक्काहत्तर टक्के आणि जर बघितलं तर ट्री कवर आहे दोन पॉईंट एक्क्याण्णव टक्के वृक्षाच्छादित क्षेत्र दोन पॉईंट एक्क्याण्णव टक्के त्यामुळं देशातलं वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र किती आहे बरं चोवीस पॉईंट बासष्ट टक्के एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या फॉरेस्ट पॉलिसीनुसार जर बघितलं तर तेहत्तीस टक्के जवळपास वन थर्ड एरिया भौगोलिक क्षेत्राच्या वनांनी व्यापलेला असायला पाहिजे हे टार्गेट आहे तर सध्याच्या घडीला आपल्याला माहीत पाहिजे टू फोर सिक्स टू ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स्टी टू पर्सेंट एवढा एवढा भौगोलिक एरिया हा, हा वनांनी व्यापलेला आहे तर ही हा आकडा जो आहे सव्वीस पॉईंट सॉरी चोवीस पॉईंट बासष्ट जो आकडा आहे हा चोवीस पॉईंट बासष्ट काय झाला पाहिजे आपल्याला तोंड पाठ पाहिजे याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला की ट्वेंटी फोर पॉईंट किती हे आहे बाबा वनक्षेत्र आणि वनाच्छादित क्षेत्र किती आहे तसंच जर बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या वन आणि वनाच्छादित क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे दोन दोन हजार दोनशे एकसष्ट स्क्वेअर किलोमीटरनी वाढ झालेले वाढ झालेली आहे म्हणजेच शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे एक माहीत पाहिजे आपल्याला तसंच देशातलं सर्वात जास्त वनक्षेत्र क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्यामध्ये आहे तर आपल्याला माहीत पाहिजे की मे काय बरं सर्वात जास्त क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे त्यानंतर अरुणाचल प्रदेश छत्तीसगड ओडिशा आणि महाराष्ट्र पाचव्या क्रमांकला आहे तर आपल्याला एम ए कॉम ठीक आहे एम ए इन कॉमर्स असं लक्षात ठेवायचं म्हणजे मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश त्यानंतर छत्तीसगड ओडिशा आणि महाराष्ट्र हे वनाच्छादित क्षेत्र असणारी काय बरं राज्य आहेत आका त्या राज्याच्या भौगोलिक क्षेत्राशी किती टक्के बाबा वना वनांचं प्रमाण आहे अशा प्रकारे पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट एरिया सगळ्यात जास्त कुठल्या राज्यामध्ये आहे तर मिझोरम या राज्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट म्हणजे एकूण मिझोरमच्या शंभर टक्के भौगोलिक क्षेत्रापैकी चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के हे वनांनी व्यापलेलं आहे त्यानंतर अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर नागालँड या राज्यांचा क्रमांक लागतो मात्र केंद्रशासित प्रदेश आणि वना जर बघितलं तर राज्यांच्या मध्ये कंपॅरिझन केलं तर लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश नव्वद पॉईंट तीस टक्के एवढ्या पर्सेंटेजसह देशातील सर्वात जास्त काय आहे बरं पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट असणारा युनियन टेरिटरी किंवा रा राज्य आहे तर दोघांच्यामध्ये लक्षद्वीपचे जास्त आहे नव्वद पॉईंट तीस टक्के त्याचप्रमाणे जर बघितलं तर सगळ्यात वाढ चांगली कुठं झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये एकवीसमध्ये तर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे सहाशे सत्तेचाळीस स्क्वेअर किलोमीटर एवढी वाढ झालेली आहे आंध्र प्रदेशमध्ये तर सगळ्यात जास्त घट कुठं झालेली आहे बरं तर अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त घट झालेली आहे फॉरेस्ट एरिया दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं तर भारतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कि मँग्रुव्ह किती आहेत कांदळ वन किती आहेत कांदळवनं म्हणजे खारफुटी वनं खारफुटीचं वन हे भारतामध्ये चार हजार नऊशे ब्याण्णव म्हणजे जवळपास पाच हजार स्क्वेअर किलोमीटर एवढं काय आहे बरं खारपुटीचं वन आहे आणि एकोणीसच्या तुलनेमध्ये सतरा स्क्वेअर किलोमीटरनी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजेच किती शून्य पॉईंट चौतीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे केवळ सतरा स्क्वेअर कि किलोमीटरनी वाढ झालेली आहे खारपुटीच्या आच्छादनामध्ये सर्वात जास्त वाढ कुठल्या राज्यामध्ये झालेली आहे ओडिशामध्ये रा वाढ झालेली आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकावर महाराष्ट्र येतो महाराष्ट्रामधल्या खारफुटीमध्ये चार स्क्वेअर किलोमीटर एवढे वाढ झालेली आहे तसंच यावेळी जर बघितलं तर बांबू आच्छादित क्षेत्र पण यांनी मोजण्यात आलेलं आहे आणि बांबू आच्छादित क्षेत्रामध्ये मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळी घट झालेली आहे हे आपल्याला माहीत पाहिजे जवळपास दहा हजार पाचशे चौऱ्याण्णव स्क्वेअर किलोमीटरची घट झालेली आहे तर हे बेसिक्स आपल्याला माहीत पाहिजेत तसंच महाराष्ट्रासंबंधी आकडेवारी पण विचारली जाऊ शकतात की जसं चोवीस पॉईंट बासष्ट पर्सेंट एवढं वनक्षेत्र आहे तसं महाराष्ट्रामध्ये सोळा पॉईंट एक्कावन्न टक्के एवढं वनांनी काय करेल व्यापलेलं क्षेत्र आहे फॉरेस्ट कवर आहे जर बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये शून्य पॉईंट शून्य चार टक्क्यांची म्हणजेच वीस टक्के वीस स्क्वेअर किलोमीटरची ॲडिशन झालेली आहे ओके सर्वात जास्त वनाच्छादित क्षेत्र कुठं आहे बरं फॉरेस्ट कव्हर महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये आहे तर पर्सेंटेज वाईज पण गड गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त काय बरं फॉरेस्ट आहे सगळ्यात जास्त फॉरेस्टमध्ये वाढ कुठं झालेली आहे अहमदनगरमध्ये झालेली आहे तर सर्वात जास्त घट कुठं झालेली आहे बरं तर गडचिरोलीमध्ये झालेली आहे हे आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे तर फॉरेस्ट कव्हर गडचिरोलीमध्ये पर्सेंटेज वाईज क्षेत्रफळानुसार सगळ्यात जास्त आहे आणि गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त घट झालेली आहे आणि अहमदनगर मध्ये मात, मात्र सगळ्यात जास्त काय झालेलं बरं वाढ झालेली आहे नगरमध्ये बारा स्क्वेअर किलोमीटरची ओके तसंच जर बघितलं तर पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट एरियामध्ये कोणत्या प्रकारचं वन हे भारतामध्ये सगळ्यात जास्त आढळतं हे आपल्याला माहीत पाहिजे की इथं तुम्हाला कम्पॅरेटिव्ह चार्ट दिसतोय की व्हेरी डेन्स फॉरेस्ट भारतामध्ये तीन पॉईंट शून्य चार टक्के आहेत केवळ मॉडरेटली डेन्स ओपन फॉरेस्ट फॉरेस्ट ओपन फॉरेस्ट वगैरे तर ओपन फॉरेस्टचं प्रमाण सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे नऊ पॉईंट चौतीस टक्के ठीक आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण ओपन फॉरेस्टचं प्रमाण काय बरं सगळ्यात जास्त आहे सिक्स पॉईंट नाईन्टी एट पर्सेंट ओके तर हा टेबल एक माहीत पाहिजे आपल्याला ओके तर हा आय एस एफ आर रिपोर्ट दोन हजार एकवीसचा अगदी लेटेस्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी एनवायरमेंट हा टॉपिक तुम्हाला सेपरेट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या पॉईंट्स त्यांनी दिले आहेत आता तसंच डिसेंबर दोन हजार वीसमध्ये राज्यामध्ये जर बघितलं तर दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना जर बघितलं तर काय बरं की हे जे काही कन्झ कन्झर्वेशन कं, रिझर्व्स आहेत या कन्झर्वेशन रिझर्व्सला मान्यता देण्यात आली त्यामुळे देश राज्यामध्ये एकूण कन्झर्वेशन रिझर्वची संख्या किती झालेली आहे बरं हे आपल्याला माहीत पाहिजे सतरा झालेली आहे ठीक आहे सेवन्टीन आणि लेटेस्ट ॲड केलेले बरेच सारे कोल्हापूरमधले आहेत चंदगड आजराबुदरगड गगनबावडा पन्हाळगड विशाळगड हे साताऱ्यामधले दोन आहेत जोरजांभळी मायनी त्याचप्रमाणे जर बघितलं तर सिंधुदुर्गमधले आंबोला दोडामार्ग आणि आंबोली दोडामार्ग आणि अमरावतीमधला महेंद्री नागपूरमधलं मुनिया तर हे सतरा आपल्याला माहीत पाहिजेत की हे काय आहेत बरं कन्झर्वेशन रिझर्व्स आहेत महाराष्ट्रामध्ये तसंच कन्हाळगाव कन्हाळगाव अभयारण्य हे नवीन अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे हे कन्हाळगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कन्हाळगाव अभयारण्य आहे हे आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे ओके तसंच अलीकडं रा देशातल्या एका टायगर रिझर्वला सत्यमंगलम टायगर रिझर्व तामिळनाडूमधला आहे तर त्याला टी एक्स टू नावाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता टी एक्स टू हा जो काही पुरस्कार आहे दो दोन हजार दहामध्ये रशियामधल्या सेंट पीटर्सबर्गला एक व्याघ्र परिषद झाली होती आणि या व्याघ्र परिषदेमध्ये तेरा टायगर रेंज कंट्रीज म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये वाघ आढळतात अशा तेरा टायगर रेंज कंट्रीजनी काय केलं होतं ठरवलं होतं की दोन हजार बावीस सालापर्यंत या तेरा टायगर रेंज कंट्रीजमधल्या वाघांची संख्या आम्ही दुप्पट करणार म्हणून जर बघितलं तर या टार्गेटला टी एक्स टू म्हणतात तर दहाव्यावर दहावं वर्धापन दिन त्याचं दहा नंतर जर बघितलं तर आत्ता दोन हजार काय बरं दहा वर्षे ओलांडून गेले आहेत तर दोन हजार बावीस सालापर्यंत वाघांची संख्या दुप्पट करायचं जे काय टार्गेट आहे ते या अगोदरच काय केलेलं आहे बऱ्याच साऱ्या टायगर रिझर्वने कम्प्लीट केलेलं आहे दोन हजार जर बघितलं तर या अगोदरचा दोन हजार वीसचा जो अवॉर्ड होता तो कुणाला देण्यात आला होता बरं तर उत्तर प्रदेशमधलं पिलीभीत टायगर रिझर्व पिलीबीत व्याघ्र प्रकल्पाला दोन हजार वीसचा टी एक्स टू पुरस्कार मिळाला आहे तर दोन हजार एकवीसचा टी एक्स टू पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बरं तमिळनाडूमधल्या सत्यमंगलम टायगर रिझर्वला कारण का तिथल्या वाघांची संख्या दुप्पट झालेली आहे तर आपल्याला माहीत पाहिजे की सत्यमंगलम टायगर रिझर्व हा तमिळनाडूमध्ये आहे पिलीभीत टायगर रिझर्व हा पहिला देशातला टायगर होता जिथं वाघांची संख्या दुप्पट झाली म्हणून त्याला टी एक्स टू पुरस्कार देण्यात आला आणि तो कुठं आहे बरं पिलीभीत उत्तर प्रदेशमध्ये आहे ठीक आहे काल सगळ्यांना यस त्याचप्रमाणे जर बघितलं तर अलीकडं कॅट्स नावाचे जे काही टायगर रिझर्वच्या मॅनेजमेंटबाबतचे जे स्टँडर्ड्स आहेत तर या स्टँडर्ड्सनी बा म्हणजे कॅट स्टँडर्ड्स अंतर्गत देशामधल्या जर बघितलं तर काय आहेत चौदा जवळपास सॉरी अकरा व्याघ्र प्रकल्पांना काय करण्यात आलेलं आहे बरं अकरा नाही चौदा इथं चौदा व्याघ्र प्रकल्पांना कॅट्स या स्टँडर्ड्सचा दर्जा मिळालेला आहे आता हे कॅट स्टँडर्ड्स काय आहेत बरं तर कॅट स्टँडर्ड्स म्हणजेच काय तेरा टायगर रेंज कंट्रीज ज्या आहेत यांनी काय केलं होतं की हे स्टँडर्ड स्वीकारले होते की आपले टायगर रिझर्व्स या स्टँडर्ड्सनुसार या मानकांनुसार आम्ही काय करणार बरं मेंटेन करणार तर दोन हजार तीनमध्ये हे स्वीकारण्यात आले होते आणि यामध्ये देण्यात आलेलं आहे की व्याघ्र व्यवस्थापन कसं करायचं त्याच्या काय पद्धती असतात संवर्धन कसं करायचं विकास कसा करायचा हे सर्व बघण्यात येतं तर भारतामधले चौदा जे टायगर रिझर्व्स आहेत तर आसाममधले त्याच्यामध्ये मानस ओरांग काझीरंगा पश्चिम बंगालमधला सुंदरबन बिहारमधलं वाल्मिकी उत्तर प्रदेशमधलं दुधवा मध्य प्रदेशमधलं कान्हा पन्ना सातपुडा महाराष्ट्रामधला पेंच टायगर रिझर्व जो आहे त्याला पण कॅट्सचा दर्जा मिळालेला आहे तसंच कर्नाटकमधला बंदीपूर तामिळनाडूमधला अनामलाई मुदुमलाई आणि केरळमधला परंबिकुलम तर आपल्याला माहीत पाहिजे भारतातील चौदा व्याघ्र प्रकल्पांना कॅट्स कन्झर्वेशन अश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स यांचा कॅट्स दर्जा काय मिळालेला आहे प्राप्त झालेला आहे तसंच जर बघितलं तर अलीकडं कॉलरवाली वाघिणीचं निधन झालं होतं तर, तर वन वनलायनर याच्यावर येऊ शकतो ही भारतातली सुपरमॉम वाघ वाघीण म्हणून हिला ओळखलं जातं मध्य प्रदेशमधला पेंच टायगर रिझर्व जो आहे तर या टायगर रिझर्वमधली ही काय बरं वाघीण होती तिला कॉलरवाली वाघीण म्हणून का ओळखण्यात येत होतं कारण का या टायगर रिझर्वमध्ये पहिल्यांदा रेडिओ कॉलर कुणाला बसवण्यात आली होती या वाघिणीला तर हिचं टी फिफ्टीन म्हणजे टायगर फिफ्टीन असं तिचं औपचारिक नाव आहे मात्र तिला कॉलरवाली वाघीण म्हणून ओळखलं जायचं कारण तिला पहिल्यांदा दोन हजार आठमध्ये तिच्या मुवमेंट वगैरे ट्रॅप करायला कॉलर बसवण्यात आली होती ती सोळा वर्षांची होती आणि जर बघितलं तर हिचं वृद्धत्वामुळे काय झाले निधन झालं ती का फेमस होती कारण का तिनं आपल्या आयुष्य काळामध्ये एकोणतीस बछड्यांना जन्म दिला होता आणि हा एक प्रकारचा जागतिक विक्रम मानला जातो आणि म्हणून पेंच मध्य प्रदेशमधल्या टायगर रिझर्वमध्ये पण टायगरची संख्या तिच्यामुळं काय बरं भरपूर सारी आहे तर हा कॉलरवाली वाघिणीचं अलीकडं निधन झालेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला माहीत पाहिजे की देशात सध्याच्या घडीला किती व्याघ्र प्रकल्प आहेत एकूण त्रेपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत देशात सध्याच्या घडीला फिफ्टी थ्री काय बरं टायगर रिझर्व्स आहेत मग लेटेस्ट कुठला आहे बरं तर छत्तीसगडमधला जो गुरु घासीदास टायगर रिझर्व आहे हा देशातला सगळ्यात लेटेस्ट टायगर रिझर्व आहे गुरु घासीदास टायगर रिझर्व हा देशातला त्रेपन्नवा टायगर रिझर्व आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये या गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तामोर पिंगला वाईल्ड लाईफ यांच्या एकत्रित क्षेत्राला गुरु घासीदास नॅश काय बरं टायगर प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे आता हा देशातला त्रेपन्नावा आहे फिफ्टी थ्री आहे हे माहीत पाहिजे आपल्याला आणि कुठं आहे बरं गुरु घासीदास छत्तीसगडमध्ये आहे तर टायगर रिझर्वबाबत तुम्हाला मॅच द फॉलोईंग प्रश्न येऊ शकतो की कुठला टायगर रिझर्व कुठल्या राज्यामध्ये आहे तर काल सगळ्यांना तर छत्तीसगडमधला हा आत्तापर्यंतचा चौथा व्याघ्रे प्रकल्प आहे उदंती सीता नदी अचानक मार इंद्रावती हे या अगोदरचे टायगर रिझर्व होते आता गुरु घासीदास तामोर पिंगला टायगर रिझर्व या अगोदर जर बघितलं तर बावन्नावा टायगर रिझर्व कुठला ठरला होता राजस्थानमधला रामगड विषधारी टायगर रिझर्व रामगड विषधारी टायगर रिझर्व हा राजस्थानमधला चौथा व्याघ्र प्रकल्प आहे तो देशातला बावन्नावा ठरला होता त्याचप्रमाणे जर बघितलं तर एक्कावन्नावा टायगर रिझर्व कुठला ठरला होता तर तो म्हणजे तामिळनाडूमधला श्रीविलीपुथूर मेघामलाई टायगर रिझर्व तर हे अलीकडचे टायगर रिझर्व तीन आहेत <laughs> क्लियर आहे का आता सर्वांना येस सॉरी फॉर द डिस्क्रप्शन्स नेटवर्कमध्ये काहीतरी इश्यू असल्यामुळं मध्ये लेक्चर डिस्टर्ब झालं होतं पुन्हा आपण सुरू करतो आहे तर आपल्याला माहीत पाहिजे रामगड विजधारी वन्यजीव अभयारण्याच्या अगोदर छत्तीसगडमध्ये काय बरं गुरु घासीदास त्याचप्रमाणे रा रामगड विजधारी वन्यजीव अभयारण्य राजस्थानमध्ये आणि श्रीविलीपुथूर मेगामलाई व्याघ्र प्रकल्प हा कुठं आहे बरं तामिळनाडूमध्ये आहे आता प्रोजेक्ट टायगर नावाचा एक आपण प्रोजेक्ट राबवत आहे ज्या अंतर्गत जर बघितलं तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरू करण्यात आला होता प्रोजेक्ट टायगर आणि पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाची ही केंद्र पुरस्कृत योजना आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे ज्यामध्ये भारतीय वाघांचं संरक्षण करणं संवर्धन करणं आणि त्यांची संख्या वाढवण्यात एक्स्ट्रीमली सॉरी नेटवर्कमध्ये थोडे इश्यूज असल्यामुळं लेक्चरमध्ये थोडंसं व्यत्यय येतोय तर आय होप आता क्लिअर असेल सर्वांना इज इट क्लिअर ना यस ओके आपल्याला माहीत पाहिजे की देशामध्ये एकूण किती वाघ आहेत बरं दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे बारा वाघ आहेत चौथा ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन रिपोर्ट दोन हजार अठराचा आहे या दोन हजार अठराच्या रिपोर्टनुसार देशामध्ये जर बघितलं तर दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार अठरामध्ये तेहत्तीस टक्क्यांची वाढ झालेली आहे दोन हजार नऊशे सदुसष्ट म्हणजे तीन हजारला तेहत्तीस कमी सर्वाधिक वाघांची वाढ ही मध्य प्रदेशमध्ये आहे ठीक आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे तसंच जर बघितलं तर अलीकडं चित्ता पुनर्वसन कार्यक्रम हा जो काही कार्यक्रम आहे हा न्यूजमध्ये होता कारण का केंद्रीय प पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं ॲक्शन प्लॅन फॉर इंट्रोडक्शन ऑफ चित्ता इन इंडिया या कार्यक्रमाला पुढील पाच वर्ष काय बरं की मान्यता दिलेली आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये विविध ठिकाणी पन्नास चित्ते आणण्यात येणार आहेत आता हा जो काही चित्ता आहे हा भारतातनं नामशेष झालेला आहे ठीक आहे म्हणजेच जर बघितलं तर आपल्याला माहित पाहिजे की कि किती सालापासून याच्यावर प्रश्न पण आला होता की पूर्व मध्य प्रदेशातल्या सुरगुजाचे महाराज होते रामानुज प्रतापसिंहदेव यांनी भारतातल्या अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार केली आणि त्यानंतर नाइनटीन फिफ्टी टूला एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये औपचारिकपणे भारतातनं चित्ता ही प्रजाती लुप्त झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं लुप्त म्हणजे एक्स्टिंक्ट झाली आता चित्ता आढळत नाही म्हणून या चित्त्यांचं रिलोकेशन भारतामध्ये करण्यात येणार आहे आणि जर बघितलं तर मध्य प्रदेशमधला कुनो नॅ कुनोपालपूर राष्ट्रीय उद्यान यामध्ये चित्त्यांचं पहिल्यांदा रिलोकेशन करण्यात येणार आहे दक्षिण आफ्रिका नामिबिया बोत्सवाना या देशातनं आफ्रिकन चित्ता भारतामध्ये आणून त्याचं रिलोकेशन करण्यात येणार आहे मग कुठले कुठले हे त्यांनी टार्गेट केलेले आहेत बरं कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये नवरादेवी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मध्य प्रदेशमधले मध्य प्रदेशमधलं गांधीसागर वन्यजीव अभयारण्य वाईल्ड लाईफ सँक्च्युरी राजस्थानमधलं शाहगड बल्ज जैसलमेरला आहे ते आणि राजस्थानमधलं मुकुंदरा व्याघ्र अभयारण्य इथं या चित्त्यांना आणण्यात येणार आहे आता चित्त्याबद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे जसं की चित्ता हा जमिनीवरचा सर्वात वेगवान मॅमल आहे म्हणजे सर्वात वेगवान सस्तन प्राणी आहे तो आफ्रिका आणि आशियामध्ये आढळतो आणि आशियामध्ये केवळ आणि केवळ इराणमध्ये आढळतो दोन प्रकारचे चित्ते असतात एक असतो आफ्रिकन चित्ता आणि एक असतो आशियाई चित्ता चित्ता डरकाळी फोडू शकत नाही वाघांसारखा वगैरे तो मांजरासारखा काय बरं खिसखिस वगैरे असे आवाज काढतो आफ्रिकन चित्त्याला आयुसीएनच्या लाल यादीमध्ये वल्नरेबल हा दर्जा आहे तर आशियाई चित्त्याला एनच्या लाल यादीमध्ये क्रिटिकली एनडेंजर्ड दर्जा आहे कारण का इराणमध्येच केवळ चाळीस ते पन्नास चित्ते आशियाई चित्ते आहेत आशियाई चित्ताच्या आकारानं आकारापेक्षा आफ्रिकन चित्ता थोडासा काय असतो बरं मोठा असतो मात्र सात हजार ते जवळपास साडेसहा हजार चित्ते आफ्रिकेमध्ये आढळतात अजूनही ठीक आहे तर हे चित्ता पुनर्वसन कार्यक्रमाला जानेवारी दोन हजार बावीसमध्ये जर बैठलं तर यांनी काय केलं हा कार्यक्रम जाहीर केला होता त्याचप्रमाणे जर बघितलं तर पर्यावरण मंत्रालयानं दरवर्षी पाच ऑक्टोबर रोजी गंगा नदी डॉल्फिन डे गँगेटिक डॉल्फिन डे साजरा करण्याचं ठरवलेलं आहे तर आपल्याला माहीत पाहिजे ही नवीन डेव्हलपमेंट आहे पाच ऑक्टोबरला काय करण्यात येणार आहे बरं गँगेटिक डॉल्फिन डे साजरा करण्यात येणार आहे गंगा नदीतल्या डॉल्फिनचा दिवस का बरं कारण का दोन हजार दहामध्ये पाच ऑक्टोबर रोजी गंगा डॉ म्हणजे गँगेटिक डॉल्फिन्सला गंगा नदीतल्या डॉल्फिनला देशाचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि दोन हजार बारामध्ये वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर आणि उत्तर प्रदेश सरकारनं डॉल्फिन कन्झर्वेशन कॅम्पेन पण आत्ता सुरू केलं होतं आता गंगा नदीतला जो डॉल्फिन आहे त्याचं आपल्याला सायंटिफिक नेम माही माहीत पाहिजे प्लॅटेनिस्टा गँगेटिका गंगा नदी डॉल्फिन अधिकृतपणे अठराशे एकमध्ये सोड शोधण्यात आला होता आणि गंगा नदीतला हा डॉल्फिन नेपाळ भारत बांगलादेशमधल्या गंगा ब्रह्मपुत्रा मेघना आणि कर्णफुली सांगू नदीच्या प्रवाहांमध्ये आढळतात हे गोड्या पाण्यातले काय असतात बरं डॉल्फिन्स असतात मूलतः आंधळे असतात ते आणि जर बघितलं तर सोनार वेवच्या माध्यमातून ते काय करतात बरं नेव्हिगेशन करतात त्यांना सुसू असं पण संबोधलं जातं जवळपास बाराशे ते अठराशेच्या संख्येनं हे उपलब्ध आहेत आणि एनच्या लाल यादीमध्ये यांना वाघासारखा एनडेंजर्ड दर्जा देण्यात आलेला आहे देशातलं जर बघितलं तर गंगा डॉल्फिन अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिभा बिहारमध्ये विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य आहे त्याचप्रमाणे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी बा मोदीजींनी प्रोजेक्ट डॉल्फिन काय केलं आहे डिक्लेअर केलेला आहे जेणेकरून गँगेटिक डॉल्फिनच्या संवर्धनासाठी हा प्रोजेक्ट डॉल्फिन राबवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत पाहिजे की ही गुलाबो कोण आहे गुलाबो म्हणजे भारतातली सर्वात वयस्कर ही काय बरं फिमेल स्लॉथ बिअर आहे स्लॉथ अस्वल आहे इंडियाज ओल्डेस्ट फिमेल स्लॉथ बिअर तर याचं निधन झालेलं आहे मध्य प्रदेशमधल्या भोपाळ इथं वनविहार राष्ट्रीय उद्यानामध्ये याचं निधन झालं चाळीसाव्या वर्षी वयाच्या हिचं निधन झालं तर आपल्याला हे माहीत पाहिजे की वन विहार भोपाळ मध्य प्रदेशमधल्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आणि प्राणी संग्रहालयामध्ये जर बघितलं तर काय होती ही स्लॉथ बिअर होतं देशातलं सर्वात वयस्कर मादी स्लॉथ बिअर त्याचं निधन झालं आहे त्याचप्रमाणे कैसर हे हिंद फुलपाखरू कोण कुणाचं काय बरं की राज्य फुलपाखरू म्हणून निश्चित झालेलं आहे तर अरुणाचल प्रदेश सरकारनं कैसर हे हिंद हे नावाचं जे फुलपाखरू आहे त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे आणि जर बघितलं तर भारतामध्ये पहिलं राज्य होतं की ज्यानं राज्य फुलपाखरू पहिल्यांदा निर्दिष्ट केलं होतं ते म्हणजे कोण बरं महाराष्ट्र महाराष्ट्रानं ब्लू मर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा याआधीच दिलेला आहे तसंच जर बघितलं तर पुष्पा मुव्हीमुळे न्यूजमध्ये असणारे रेड सँडर्स आपल्याला माहीत पाहिजे आता रेड सँडर्स पुष्पा पुष्पामुव्हीमध्ये आलं म्हणून काय बरं महत्त्वाचं नाही आहे तर, तर रेड सँडर्सचा आय एन जो दर्जा आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर काय करतं जगभरातल्या ज्या काही वनस्पतींच्या आणि वन्यजीवांच्या प्रजाती आहेत ज्या धोक्यामध्ये आहेत तर त्यांचं कॅटेगरायझेशन करतं लाल यादीमध्ये नऊ कॅटेगरीजमध्ये तर या रेड लिस्टमध्ये आय यू सी एनच्या जर बघितलं तर रक्तचंदन जे आहे रेड सँडर्स जे झाड आहे त्याला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे तर त्याला एनडेंजर्ड दर्जा देण्यात आला आहे अगोदर जर बघितलं तर दोन हजार अठरामध्ये त्याला नियर थ्रेटंड दर्जा देण्यात आला होता मात्र त्याचं कन्झर्वेशन व्यवस्थित होत नाही आहे त्याला आणखी थ्रेट निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्याला आता दर्जा त्याचा वाढवण्यात आलेला आहे एनडेंजर्ड दर्जा देण्यात आलेला आहे तसंच कन साईट्स कराराअंतर्गत जर बघितलं तर अपेंडिक्स टूमध्ये आहे आणि भारताच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट वन्यजीव संरक्षण कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये हा रेड सँडर्स आहे आता रेड सँडर्स जर बघितलं तर याला रेड सँडर्स किंवा रेड वूल वूड लाल रक्तचंदन म्हणतात याचं सायंटिफिक नेम आपल्याला माहीत पाहिजे टेरोकार्पस सँटलिनस असं त्याचं सायंटिफिक नेम आहे आणि ही प्रजाती कोणत्या प्रदेशामध्ये आढळते तर ही पूर्वेच्या घाटामध्ये आढळते की पश्चिम घाटांमध्ये आढळते तर आपल्याला माहीत पाहिजे की पूर्व घाटांमध्ये काय बरं ही आढळते म्हणजेच जर बघितलं तर सेशाचलम फॉरेस्ट जे आहेत आंध्र प्रदेशमधले या सेषाचलम फॉरेस्टमध्ये ही स्थानिक स्वरूपामध्ये आढळणारी काय बरं प्रजाती आहे ही आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर वेटलँड्स रामसर स्थळं ठीक आहे रामसर स्थळं म्हणजेच काय जगभरामध्ये जे काही महत्त्वाचे असे काय वेटलँड्स आहेत या वेटलँड्सला वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणून रामसर करारामध्ये काय करण्यात येतं की नमूद करण्यात येतं तर त्यांना रामसर वेटलँड्स असं म्हणतात आता हा रामसर करार काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे एकच मिनिट ओके तर रामसर करार हा युनेस्कोची एक परिषद झाली होती इराणमधल्या रामसर शहरांमध्ये तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रामसर इथं हा करार स्वीकारण्यात आला आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की जगभरामधले जे काही पानथळ प्रदेश आहेत दलदलीचे प्रदेश जिथं जर जिथली इकोसिस्टीम तिथल्या उथळ पाण्यामुळं काय होते आणि तिथल्या ज्या बायोडायव्हर्सिटीमुळे काय बरं निश्चित होते तर अशा प्रकारची जी पांथळ प्रदेश आहेत ते महत्त्वाचे आहेत बायोडायव्हर्सिटी मेंटेन करायला बऱ्याच साऱ्या वन्यजीवांना वनस्पतींना आसरा देण्यासाठी तर त्यांचं संवर्धन करणं महत्त्वाचं आहे असे जगभरातले महत्त्वाचे पांथळ प्रदेश आय आयडेंटिफाय करायचे आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायचे म्हणून हा करार करण्यात आला दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी हा करार करण्यात आला आणि म्हणून दोन फेब्रुवारी हा वर्ल्ड वेटलँड डे जागतिक पांथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता युनेस्कोच्या करारा या करारामध्ये जर बघितलं तर एकशे एकाहत्तर सदस्य आहेत भारतीय सदस्य आहे आणि या करारामध्ये भारतातले सध्याच्या घडीला फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये एकोणपन्नास काय आहेत बरं वेटलँड्स सध्याच्या घडीला रामसर वेटलँड्स म्हणून निश्चित झालेले आहेत काल का सगळ्यांना तर जर बघितलं तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये भारत काय झाला रामसर करारामध्ये सामील झाला आणि सध्याच्या घडीला भारतातली एकोणपन्नास वेटलँड जे आहेत ते वेटलँड्स रामसर वेटलँड म्हणून नमूद आहेत आणि भारतातल्या कुठल्या राज्यातले सर्वात जास्त वेटलँड्स हे रामसर वेटलँड म्हणून त्यांना दर्जा देण्यात आला आहे तर उत्तर प्रदेशमधले दहा वेटलँड्स आहेत ज्यांना रामसर दर्जा मिळालेला आहे सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या वेटलँड्सला पांथळ प्रदेशांना रामसर दर्जा मिळाला होता तर चिल्का लेक ओडिशामधलं चिल्का सरोवर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आणि राजस्थानमधला केवलादेव राष्ट्रीय उद्यान तर चिल्का सरोवर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे दोन असे वेटलँड्स आहेत ज्यांना पहिल्यांदा रामसर दर्जा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मिळाला होता आणि आत्ता त्यांची संख्या एकोणपन्नास झालेली आहे आता जर बघितलं तर जगभरातल्या कुठल्या देशामधले सर्वात जास्त वेटलँड्स रामसर दर्जा मिळालेल्या आहेत तर युनायटेड किंगडम ब्रिटन आणि नॉर्दर्न आयर्लंड या देशामध्ये सगळ्यात जास्त काय बरं रामसर वेटलँड्स आहेत त्याचप्रमाणे युरोपमध्ये सगळ्यात जास्त आहेत सर्वात जास्त क्षेत्र रामसर वेटलँडनी व्यापलेलं आहे बरं बोलिव्हिया हा देश आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला माहीत पाहिजे की रामसर वेटलँडमध्ये जरी एखादं वेटलँड नमूद झालं तरी पण त्याचं संवर्धन व्यवस्थित होत नसेल तर रामसर कन्व्हेन्शनची एक रेड लिस्ट आहे त्याला मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड असं म्हणण्यात येतं तर त्या मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड अंतर्गत अठ्ठेचाळीस असे रामसर वेटलँड्स आहेत की ज्यांचं संवर्धन अजून करायला पाहिजे भारतामध्ये अशी केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि लोकतक सरोवर मणिपूरमधलं आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधलं हे दोन वेटलँड्स आहेत ज्यांना मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे चिल्का लेकला पण इन्क्लूड करण्यात आलं होतं मात्र चिल्का सरोवरामधला गाळ वगैरे काढण्यात आलं त्याची पारिस्थिती पुन्हा एकदा मेंटेन करण्यात आली म्हणून दोन हजार मध्ये त्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला माहीत पाहिजेत की आत्ताचे जे एकोणपन्नास वेटलँड्स आहेत या एकोणपन्नास वेटलँड्समध्ये कुठलं वेटलँड कोणत्या राज्यामध्ये आहे या हे आपल्याला माहीत पाहिजे काल सगळ्यांना तर इथं जर बघितलं तर बखीरा वन्यजीव अभयारण्य हे बखीरा वन्यजीव अभयारण्य अभयारण्य कुठं आहे बरं उत्तर प्रदेशमध्ये आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे त्याचप्रमाणे जर बघितलं तर खिजाडिया वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यामध्ये आहे गुजरातमध्ये आहे तर बखीडा उत्तर प्रदेशमध्ये खिजाडिया कुठं आहे बरं गुजरातमध्ये हैदरपूर कुठं आहे बरं उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर थोल सरोवर वन्यजीव अभयारण्य गुजरातमध्ये आहे वाधवाना आर्द्रभूमी गुजरातमध्ये आहे सुल्तानपूर कुठं आहे बरं हरियाणामध्ये आहे भिंडवास कुठं आहे बरं हरियाणामध्ये आहे हे आपल्याला माहीत पाहिजेत तर हे अलीकडचे काय बरं रामसार वेटलँड्स आहेत तर त्यांच्यावर तुम्हाला मॅच द फॉलोईंगचा काय येऊ शकतो बरं प्रश्न येऊ शकतो कळतंय सगळ्यांना हे फार महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे एक वन वनलायनर माहीत पाहिजे आपल्याला की रिसायकल केलेल्या पी व्ही सी प्लास्टिक्सपासनं बनवलेलं भारताचं पहिलं क्रेडिट कार्ड कुणी आणलेलं आहे बरं तर ते एच एस बी सी इंडिया या बँकेनं आणलेलं आहे की पॉलिव्हिनिन क्लोराईडपासून रिसायकल करून कुठ क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे कोणी बरं तर ते म्हणजे एच एस बी सी इंडियानं केलेलं आहे तसंच समुद्रामध्ये सापडलेला जो प्लास्टिक कचरा आहे त्याच्यापासून लॅपटॉप्स बनवण्याचं पहिलं काम कोणी केलेलं आहे पहिल्यांदा लॅपटॉप कोणी आणलेला आहे ह्युलेट पॅकड या कंपनीनं एच पीचे लॅपटॉप जे आहेत तर त्यांनी पहिल्यांदा समुद्रामधला जो काय प्लास्टिक कचरा आहे त्याच्यापासून लॅपटॉप्स बनवलेले आहेत तसंच नमामी गंगे हा जो कार्यक्रम आहे भारत सरकारचा गंगेच्या संवर्धनासाठीचा तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले तर चाचा चौधरी हे कॉमिक कॅरेक्टर आहेत त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे ठीक आहे काल सगळ्यांना चाचा चौधरी तसंच दोन हजार एकवीसमध्ये आलेले चक्रीवादळ आपल्याला माहीत पाहिजेत दोन हजार एकवीसमध्ये आले एकूण पाच चक्रीवादळं आलेली आहेत दोन हजार बावीसमध्ये अजूनही चक्रीवादळ आलेले नाही आहे काही याच्यामध्ये न्यूजमध्ये असीन चक्रीवादळ आलं असीन चक्रीवादळ असं आलं असं संबोधण्यात आलं होतं मात्र ते काय होतं एक डिप्रेशन होतं ते चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर झालं नाही मात्र मीडियानं अगोदरच काय केलं त्याला डिक्लेअर करून टाकलं होतं चक्रीवादळ मात्र आय एम आय एम डीनं बी ओ बी टू असं त्याला संबोधलं होतं त्याला असीन हे नाव देण्यात आलं नव्हतं ठीक आहे त्यामुळे अजूनही असिन हे नाव आय एम डीनं ना वापरलेलं नाही आहे मे बी नेक्स्ट चक्रीवादळ ज्यावेळी येईल तर त्याला श्रीलंकेचं असिन म्हणजे श्रीलंकेनं ना सुचवलेलं नाव असिन हे दिलं जाईल ठीक आहे तर अजून बावीसमध्ये मध्ये चक्रीवादळ हिंद नॉर्दर्न इंडियन ओशियनमध्ये आलेलं नाही आहे मग जी दो uh, दोन हजार एकवीसमध्ये जे चक्रीवादळं आली ती आपल्याला माहीत पाहिजेत त्याचा मॅच द फॉलोइंग येऊ शकतो बरेच दिवस चक्रीवादळांवर अजूनही प्रश्न आलेला नाही आहे तर मला असं वाटतं की कुठेतरी येईल प्रश्न तर डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे लेट दोन हजार एकवीसमधला चक्रीवादळांचा सीझन मेमध्ये सुरू झाला होता मे दोन हजार एकवीसमध्ये दोन चक्रीवादळं आली होती पहिलं चक्रीवादळ आलं अरबी समुद्रामध्ये त्याला म्हणतात तोते ठीक आहे तर जर बघितलं तर तोते चक्रीवादळ जे आहे ते अरबी समुद्रामध्ये आलं होतं आणि ते एक्स्ट्रीमली सिविअर प्रकारचं काय होतं सायक्लॉनिक स्टॉम होतं त्याला नाव कोणी सुचवलं होतं बरं म्यानमारनी नाव सुचवलं होतं त्यानंतर जर बघितलं तर सायक्लोन यास आलं बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं ते आणि व्हेरी सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉम होतं ओमान या देशानं त्याला नाव ठेव दिलं होतं त्यानंतर आलो गुलाब सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये हे आलं सायक्लोनिक स्टॉर्म होतं हे कमी याचं पाकिस्ताननं त्याला नाव दिलं होतं आता हे गुलाब काय झालं इंडियन सबकॉन्टिनेंट पार करून अरबी समुद्रामध्ये गेलं आणि तिथं पुन्हा एकदा फॉर्म झालं आणि त्याला त्यांनी नवीन नाव दिलं शाहीन शाहीन हे नाव कतारनं सुचवलं होतं सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये हे आलेलं अरेबियन अरबी समुद्रामधलं काय बरं सायक्लोन शाहीन आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर सायक्लोन जवद जवद हे सायक्लोन जर बघितलं तर डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये लेटेस्ट सायक्लोन आहे ज्याला ज्याला कुणी नाव दिलं होतं बरं सौदी अरेबियानं नाव दिलं होतं तर कुणी कसं नाव दिलेलं आहे याच्यानुसार पण तुम्हाला काय करण्यात येईल प्रश्न नेण्यात येईल लक्षात ठेवायचं तोते यास गुलाब शाहीन जवद अशा प्रकारचा हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आणि जे काही हे येतील तुम्हाला देशांची नावं येतील अल्फाबेटिकली ती नावं अरेंज करायची म्हणजेच जर बघितलं तर काय म्यानमार एम ओ त्यानंतर काय बरं पी त्यानंतर म्हणजे काय बरं एम म्हणजे म्यानमार ओ म्हणजे ओमान पी म्हणजे पाकिस्तान त्यानंतर कोण बरं पुन्हा एकदा ए बी सी डी आलं uh, सॉ so, पी uh, नंतर क्यू क्यू म्हणजे कतार uh, ज्यानं कुठलं शाहीन आणि त्यानंतर जर बघितलं तर यस क्यू आर यस बी सी नुसार अल्फाबेटिकली जायचं काल कसं काय ना तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा तोते यास गुलाब शाहीन जवद याचं एक ॲक्रोनिम तयार करा आणि कुठलाही इकडं या बाजूला जर देश आले तर ते कशा अॅक् अल्फाबेटिकली अरेंज करायचे म्हणजे तुम्हाला मॅच द फॉलोइंग येतो शब्द तर लेटेस्ट आत्ता आलेलं जवद हे चक्रीवादळ आहे हे बंगालच्या उपसागरामध्ये आलं आणि त्याला नाव कोणी दिलेलं आहे सौदी अरेबियानं दिलेलं आहे ओके okay. तसंच अगदी महत्त्वाची एक परिषद झाली पर्यावरण बदलामध्ये सीओपी ट्वेंटी सिक्स हवामान परिषद सीओपी ट्वेंटी सिक्स हवामान परिषद ही कुठं झाली बरं तर ती युनायटेड किंगडम मधल्या ग्लासगो या ठिकाणी झाली आणि तिची हे आयोजन कोणी केले होतं इटली आणि युनायटेड किंगडमनं केलं होतं सीओ पी ट्वेंटी सिक्स म्हणजे संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल करार जो आहे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज या युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचा जो सदस्य आहेत त्या सदस्यांची ही काय होती सव्वीसावी शिखर परिषद होती ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये ग्लासगोलाही अरेंज करण्यात आली आणि पुढच्या परिषद ओ पी ट्वेंटी सेवन दोन हजार बावीसमध्ये इजिप्तला होणार आहे आता या परिषदेमध्ये भारतानं काय केलेलं आहे बरं कार्बन न्यूट्रिलिटीबाबत घोषणा केलेली आहे आणि याला पंचामृत असं म्हणण्यात येत आहे पंचामृत म्हणजे काय बरं तर भारतानं ठरवलेलं आहे दोन हजार तीस सालापर्यंत भारताची नॉन फॅसिल एनर्जीची कपॅसिटी गैरजीवाश्म ऊर्जा क्षमता ही जर बघितलं तर पाचशे गिगावॅटपर्यंत न्यायची आहे दोन हजार तीस सालापर्यंत भारताच्या एकूण ऊर्जा बास्केटपैकी पन्नास टक्के गरजा अक्षय ऊर्जेतनं पूर्ण करायच्यात दोन हजार तीस सालापर्यंत भारत एकूण जे काही कार्बन उत्सर्जन आहे ते काय करणार आहे बरं एक बिलियन टननी कमी करणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार तीस सालापर्यंत भारत आपल्या अर्थव्यवस्थेची जी कार्बन इंटेन्सिटी आहे कार्बन तीव्रता आहे ती पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा काय बरं कमी करणार आहे आणि त्याचप्रमाणे दोन हजार सत्तरपर्यंत भारत नेट न्यूट्रिलिटी अचीव करणार आहे म्हणजेच जर बघितलं तर भारत जेवढं उत्सर्जन करेल तेवढंच खेचून घेणार आहे तर आपल्याला माहीत पाहिजे की दोन हजार सत्तर सालापर्यंत भारत नेट न्यूट्रिलिटी अचीव करणार आहे हे टार्गेट आपल्याला माहीत पाहिजे काल कसं काय ना तर सी ओ पी ट्वेंटी सिक्समध्ये आणखी एक घट युती लाँच करण्यात आली ती म्हणजे वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड ही काय आहे बरं युती ओ एस डब्ल्यू ओ जी ही युती म्हणजेच काय करण्यात येणार आहे की ज्याद्वारे पूर्ण जग हे रेन्युएबल एनर्जीच्या नेटवर्कद्वारे काय करण्यात येणार आहे जोडण्यात येणार आहे कुठेही रेन्युएबल एनर्जी, एनर्जी तयार केली तर ती दुसरीकडे काय करता येईल पोहोचवता येईल तर यासाठी भारतानं आणि युकेनं दोघांनी ही लॉन्च केलेली आहे सी ओ पी ट्वेंटी सिक्समध्ये ओसो वॉग ही युती काल सगळ्यांना येस तसंच जैवविविधतेवरचं कुनमिंग घोषणापत्र अलीकडं न्यूजमध्ये होतं कारण का ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये चायनामध्ये युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी यू एन सी बी डीची सी ओ पी पंधरा झाली की कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जैवविविधता कराराचे जे सदस्य देश आहेत त्यांची पंधरावी शिखर परिषद कुठं झाली चायनामध्ये झाली हे आपल्याला माहीत पाहिजे आणि तिथं कुनमिंग घोषणापत्र जर बघितलं तर काय करण्यात आलं शंभरहून अधिक देशांनी स्वीकारलं आता कुनुमिंग घोषणापत्र हे बंधनकारक का आंतरराष्ट्रीय करार नाही आहे कुनुमिंग घोषणापत्र कशाशी निगडीत आहे बरं तर ते जर बघितलं तर जैवविविधतेचं संरक्षण करण्याशी निगडीत आहे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये स्वीकार म्हणजे स्वीकार करण्यात आलेला करार होता अर्थ समिट रिओ अर्थ समिट जे झालं होतं तर तिथं हा स्वीकारण्यात आला होता आणि भारत ही त्याच्यावर काय केलेलं आहे स्वाक्षरी केलेली आहे याचं सचिवालय मॉन्ट्रियल इथं आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे ओके okay? तर अशा प्रकारे जर बघितलं तर पर्यावरण क्षेत्रातल्या अगदी महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आज आपण बघितल्या याचप्रमाणे आणखी एक ग घडामोड आपल्याला माहीत पाहिजे आय क्यू एअर या ब्रिटनमधल्या सॉरी स्वित्झर्लंडमधल्या एन जी ओचा ठीक आहे हे तोंडी सांगतोय मी आय क्यू याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर आय क्यू एअर ही जी स्वित्झर्लंडमधली काय बरं की एन जी ओ आहे तर त्यांचा पर्टिक्युलेट मॅटर टू पॉईंट फाईव्ह ठीक आहे तर पर्टिक्युलेट मॅटर टू पॉइंट फाय जे आहे याच्या प्रदूषणानुसार जगातला सर्वात प्रदूषित शहरांचा त्यांनी काय केलेला आहे बरं रिपोर्ट दिलेला आहे त्याला म्हणतात वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट त्यानुसार आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी माहीत पाहिजेत जगातलं सर्वात प्रदूषित शहर कुठलं आहे बरं जगातलं सर्वात प्रदूषित शहर आहे राजस्थानमधलं भिवाडी जगातलं सर्वात प्रदूषित राजधानी शहर कुठलं आहे बरं तर ते आहे भारतामधलं नवी दिल्ली जगातला सर्वात प्रदूषित देश कुठला आहे बरं तर तो आहे बांगलादेश पर्टिक्युलेट मॅटर टू पॉईंट फायच्या प्रदूषणानुसार हे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार एकवीसमधल्या काय बरं या फिगर्स आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे त्याचप्रमाणे अव्वल दहा प्रदूषित जगातल्या शहरांमध्ये तब्बल सहा शहरं ही भारतातली आहेत ओके यस yes. आपण इथं थांबतोय आज रात्री आठ वाजता याच्या पुढच्या उर्वरित ज्या महत्त्वाच्या पुरस्कार संरक्षण क्षेत्रातल्या काही घडामोडी तर ह्या सर्व घडामोडी आपण आज रात्रीच्या लेक्चरमध्ये कवर करणार आहे आज रात्री आठ वाजताचं लेक्चर आहे त्याची लिंक मिळवण्यासाठी श्रीकांत साठे परिक्रमा हा टे या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा जेणेकरून माझ्या सर्व फ्री लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला मिळतील ओके okay. धन्यवाद भेटूया आज रात्री आठ वाजता